माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शने. नगर अर्बन बँकेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारत अफरातफर केली. त्यांच्या गैरकारभारांमुळे नगर अर्बन बँक बंद पडली, खोटी वसुली दाखवली गेली, त्यामुळे NPA वाढला. ठेवीदारांनी मोठ्या विश्वासानं पैसे ठेवले होते, मात्र चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप अशा घोटाळ्यांमुळे बँक अडचणीत आली. ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळत नाही, त्यामुळे या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत ठेवीदारांनी माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी आडसूड उगारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगर अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी स्वर्गीय गांधी यांच्या घरावर व पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. घरासमोर मोर्चा आल्यानंतर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी मोर्चाला समोर गेले. घरासमोर मोर्चा आल्यानंतर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी मोर्चाला सामोरे गेले. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात व बँक पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला, त्यामुळे अडचण झाली, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. ठेवीदारांनी स्वतःवर आसूड ओढत आंदोलन केलं. अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उप अधीक्षक अनिल कातकडे, कमलाकर जाधव यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. बँक लुटारूंवर अद्यापही कारवाई न केल्यानं पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे, त्याचा अहवाल अद्यापही मिळाला नाही. पोलिसांनी तात्काळ दोषी संचालक, त्यांचे साथीदार व कर्जदारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अप्पर अधीक्षक खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला, गुरुवारी ऑडिट रिपोर्ट दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. आज जाहीर मोर्चा व आसूड आंदोलनाद्वारे आपले लक्ष वेधून आपणास हे निवेदन देण्यात येत आहे. आपण नगर अर्बन बँकेचे दोषी संचालक, वरिष्ठ अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करून घ्यावा. नगर अर्बन बँकेचे CEO यांचे लेखी म्हणणेप्रमाणे बँकेत ठेवीदारांना ठेवी परत देण्या इतपत निधी उपलब्ध आहे, तरी तो आम्हाला उपलब्ध करून देण्याचे आदेश पारित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याही 100 अधिक ठेवीदार उपस्थित होते. मल्टीस्टेट शेड्यूल बँकेमध्ये ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला आहे व त्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेतलेले आहेत, तक्रारी केलेल्या आहेत, हायकोर्टापर्यंत गेलेलो आहे आणि माननीय नामदार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने जे गोरगरीब मध्यमवर्गीय आणि ज्या लोकांनी आपल्या चरितार्थासाठी ठेवी ठेवलेल्या आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे अडकलेले आहेत, ते पूर्वीचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी मिळून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं गैर आणि बेकायदेशीर कर्ज वाटप केल्यामुळे बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे बँकेची परिस्थिती वाईट झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचं लायसन्स रद्द केलेले. बँकेचे चेअरमन संचालक मंडळ जे आश्वासनं देत आहेत की आमच्याकडं पैसे आहेत, आम्ही आत्ता देऊ, ठेवीदारांना देऊ, आमचं लायसन्स रिझर्व्ह बँकेने न ऐकता, आमचं म्हणणं न ऐकता रद्द केलं, हे चुकीचं आहे. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी बँकेला नोटिसा पाठवलेल्या होत्या आणि त्या नोटिसामध्ये कल्पना दिलेली होती की आपण याची वसुली तात्काळ करा, कशी करणार, ॲक्शन प्लॅन आम्हाला द्या. बँकेकडून ते दिलं गेलं नाही. कदाचित बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याचं समजलेलं नाही, कशा पद्धतीने हा ॲक्शन प्लॅन द्यायला पाहिजे, वसुली कली कशी केली पाहिजे, प्रॉपर्ट्या सीज केल्या पाहिजेत आणि ज्या मॉर्गेज दिलेल्या प्रॉपर्ट्याची व्हॅल्युएशन अत्यंत कमी अशा व्हॅल्युएशनच्या प्रॉपर्ट्या यांनी घेतलेल्या आहेत आणि बेसुमार कर्ज वाटप केलेलं आहे. हे करण्यामागं एकच हेतू होता की त्या व्यक्तीकडून, त्या कर्जदाराकडून पैसे खायचे. आता पैसे खातात कसे, जगामध्ये कशा पद्धतीने करप्शन होतं आपल्याला सगळ्याला समजतं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये कालही आम्ही भेटलो, यापूर्वी मोर्चा काढून भेटलो आणि आजही आमचं एवढंच म्हणणं आहे, जे गुन्हेगार आहेत फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आल्यावर माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे, फॉरेन्सिक ऑडिटचे खैरे साहेब यांनी सांगितलेले, कमलाकर जाधव साहेबांनी सांगितले, आमची मागणी एक तात्काळ कारवाई करा, MPAD ॲक्ट लावा आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांच्याकडं फंड्स असे वेगवेगळ्या मार्गांनी गेलेले आहेत त्या सगळ्यांना उचला, चौकशी कठोर करा,
ताबडतोब खुलासे होतील आणि ठेवीदारांचे पैसे मिळतील, खातेदारांचे पैसे मिळतील। एक तर 113 वर्ष जी बँक तिचं लायसन्स रद्द झालेले आहे, ही अत्यंत दुःखद घटना आहे। तुम्हाला आम्हाला सगळ्याला ती दुःखद बँक घटना आहे, त्यामुळे याबाबत कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे। आम्ही सर्व ठिकाणी त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे। मी तर आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लिहिलेलं आहे की आपली मान आहे ना खाऊंगा ना खाने देऊंगा, याचं लेखी पत्रव्यवहार सैनी केलेला आहे। मग तुमच्या राज्यात तुमच्याच पक्षाच्या लोकांनी ह्या पद्धतीने भ्रष्टाचार करून ही बँक संपवलेली आहे, मग कधी कारवाई करणार? बोगस नुसत्या घोषणा करताय।